गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे, त्यामुळे मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झालंय. विसर्जनासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पवई तलाव परिसर स्वच्छतेसाठी पालिकेकडून 16 कोटींचा खर्च केला जातोय. तलावावरील जलपर्णी हटवण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली जाते, तसंच जलपर्णी हटवण्यासाठी बोटींचा देखील मदत घेतली जाते. आणि आमदार दिलीप लांडे यांच्याशी याविषयी बातचीत केलेली आहे आपल्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी. पवई तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्ण वनस्पती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्या नष्ट करण्यासाठी आधुनिक पद्धतीने यंत्राचा वापर करून या ठिकाणी औषध फवारणी केली जात आहे आणि त्याचा आज आपण बघतोय की ही औषध फवारणी जी आहे ती या ठिकाणी आता सुरू आहे. पूर्ण पवई तलाव जो आहे, पवई तलावामध्ये जे जलपर्णी वनस्पती आहे त्याचा ते नष्ट करण्यासाठी या ड्रोनच्या माध्यमाने आता या ठिकाणी औषध फवारणी केली जाते. आपल्यासोबत या विभागाचे आमदार दिलीप लांडे आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, कारण त्यांच्या पुढाकाराने ही वनस्पती जी आहे ते हटवण्याचं काम केलं जात आहे. सर, काय सांगाल, ड्रोनच्या माध्यमाने औषध फवारणी केली जाते, काय सांगाल? मुंबई शहरामध्ये हा प्रयोग प्रथमच केला जात आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या तलावातील वनस्पती काढण्याचं टेंडर प्रत्येक वर्षी दिलं जातं. लाखो रुपये या ठिकाणी खर्च होतात, परंतु वनस्पती पुन्हा पुन्हा येत असते आणि म्हणून एक नवीन आधुनिक पद्धत या ठिकाणी वापरून ड्रोनच्या माध्यमातून या वनस्पतीवरती औषध फवारणी केली जाणार आणि औषध फवारणी केल्यानंतर या वनस्पतीचे मूळ आहेत ते मूळ नष्ट होणार आणि मूळ नष्ट झाल्यामुळे ती वनस्पती या ठिकाणी नष्ट होईल. आणि आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे, इतर ठिकाणी जे वापरले गेलेलं आहे, की पुन्हा त्या ठिकाणी ती वनस्पती येत नाही आहे. त्यामुळं जर हा तलाव कायमचा स्वच्छ राहील आणि मुंबई महानगरपालिकेचा जो पैसा प्रत्येक वर्ष खर्च केला जातो तो या ठिकाणी इथून पुढे खर्च करावा लागणार नाही आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे.